जुन्या जागेच्या वादातून अहमदनगरमधील मुकुंदनगर परिसरात रविवारी दोन गटात शाब्दिक चकमकीचे रूपांतर गोळीबार करण्यापर्यंत झालंय या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलंय याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते जागेच्या वादातून झालेल्या गोळीबारानंतर काही काळ तणावाची परिस्थिती झाल्याने पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता ज्याच्यावर गोळी झाडली त्याच्या समर्थकांनी नगरमधील दुकानांची आणि इतर ठिकाणी जाऊन मोठ्या प्रमाणात तोडफोडही केली या घटनेची माहिती मिळताच कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले काही काळ तणावाचे वातावरण झाल्याने पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली त्यामुळे मुकुंदनगरला छावणीचे स्वरूप आले होते सी चोवीस तास साठी उमेर सय्यद अहमदनगर